नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 24 जानेवारी आणि 24 जानेवारीच्या लेटेस्ट ज्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतील त्या आपण इथे कवर करणार आहोत। दररोज सकाळी 6 वाजता जे आहे ते आपण करंट अफेअर्सचं लेक्चर अपलोड करत असतो। तुमच्या दिवसाची सुरुवात करंट अफेअर्सने व्हावी आणि तुम्हाला करंट अफेअर्समध्ये जे जे असे टॉपिक दिसत आहेत की जे तुम्ही पॉलिटी त्या दिवशी वाचलं पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा करंट अफेअर्सने सुरुवात व्हावी, ह्यासाठी आपण दररोज सकाळी 6 वाजता अपलोड करतो। इथे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। जे कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते बटन क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि लास्ट बट नॉट लिस्ट, जर लेक्चर आवडलं तर तुम्हाला लाईक करायचं, शेअर करायचं। ओके, चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून। पहिला क्वेश्चन बघा काल काय होता। भारतीय वायुसेना कोणत्या देशातील वायुसेनेबरोबर एक्स डेझर्ट 921 अभ्यास आयोजन केलेला आहे? तर हे कुठल्यासोबत केलेलं आहे? फ्रान्ससोबत केलेलं आहे। ओके, फ्रान्स कॅपिटल पॅरिस आहे। ओके, राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत। ओके, आणि फ्रान्स आलेला आहे। फिफामध्ये फ्रान्सचं रँकिंग काय? सेकंड रँकिंग आहे। पहिल्या रँकिंगवर फिफाच्या कोण आहे? तर बेल्जियम आहे। 3 नंबरला ब्राझील आहे। आणि भारताचा रँक किती आहे? तर 104वा रँक भारताचा आहे। त्यानंतर बघा, आपण हे बरेच वेळा रिवाईज केलेलंच आहे। 46 राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे जो बायडन यांनी। लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ते सर्वात वयस्कर असे राष्ट्रपती बनलेले आहेत आणि कमला हॅरिस उपराष्ट्रपती बनलेले आहेत। त्यानंतर बघा, गच्ची मशरूमला जी आय टॅग मिळालं आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे जम्मू काश्मीरमध्ये। ओके, हे महागसुद्धा आहे बघा हे। आणि जी आय टॅग म्हणजे काय? भौगोलिक संकेतांक, जिओग्राफिकल इंडिकेशन। भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जी आय टॅग कशाला मिळाला असेल तर दार्जिलिंगच्या चहाला मिळालेला आहे 2004। त्यानंतर बघा, कोणत्या राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून जे आहे ते कमलम ठेवलेलं आहे? तर ते राज्य आहे गुजरात। ड्रॅगन फ्रूटला तिथे सुपर फ्रूट सुद्धा म्हणतात। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ते मदत करतं। ओके, अच्छा, तर आता आपलं कालच्या क्वेश्चनचे रिव्हिजन झालेले आहे, आता आपण आजचे क्वेश्चन बघू काय काय आहेत। बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2021 नुसार कोणता देश 1 नंबरला आहे? ओके, तर बघा, याच्यानुसार जे आहे ते 1 नंबरला देश कुठला आहे? तर अमेरिका आहे। ओके, आता बघू आपण, अमेरिका आलेला आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार। ओके, तर बघा इथे 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला रशिया, 3 नंबरला चीन आणि 4 नंबरला आपला देश भारत आहे। आता आपण बघितलेलं आहे जो बायडन राष्ट्रपती झालेले आहेत, शपथविधी झालेला आहे, वर्ष 78 आहे। अमेरिकेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त वयाचे राष्ट्रपती आहेत। कमला हॅरिस उपराष्ट्रपती बनलेले आहेत। डोनाल्ड ट्रम्प 45वे राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्यावरती 2 वेळा महाभियोग लागू करण्यात आलेला आहे। बराक ओबामा 44वे राष्ट्रपती होते। ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता मॅपमध्ये तुम्ही बघू शकता अमेरिका कुठे आहे। बघा, हे पूर्ण नॉर्थ अमेरिका आहे, हे साऊथ अमेरिका आहे आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये इकडे US आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। वॉशिंग्टन DC जे आहे त्याची कॅपिटल आहे। आता अमेरिकेच्या रिलेटेड करंट अफेअर्स आपण इथे परत एकदा रिवाईज करून घेऊ। तर बघा, एमी कोनी बॅरेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश बनलेले आहेत। 115व्या असोसिएट जस्टिस बनलेले आहेत। रिलायन्स जिओने जे आहे ते अमेरिकेच्या कॉलकॉम कंपनीसोबत 5G टेस्टिंग केलेली आहे। एशिया पॉवर इंडेक्समध्ये सुद्धा अमेरिका पहिल्या स्थानावरती आहे। ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण आत्तासुद्धा आपण बघितलेलं आहे ग्लोबल फायर पॉवर, आता इथे एशिया पॉवर इंडेक्स मिळतं। भारतीय नौसेनेला F-18 नौसैनिक जेट देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। जगातला सर्वात जास्त प्लॅस्टिक कचरा निर्माण करणारा देश कुठला आहे? तर अमेरिका आहे। हे ऑलरेडीच कवर केलेलं आहे कमला हॅरिस आणि जो बायडन यांचं। जितकं तुम्हाला या याच्याविषयी करता येईल करा, स्टारच करून ठेवा। येणाऱ्या एक्झाममध्ये कोणत्या ना कोणत्या तरी एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन फिक्स बघायला मिळणारच आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरती जे आहे ते 850 मेगावॅट रिटले पॉवर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे? ओके, तर बघा, जम्मू काश्मीरमधील जे आहे ते 850 मेगावॅट रिटले पॉवर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे चिनाब या नदीवरती। तर तुम्हाला असं आता ही नदी विचारलं जाऊ शकतं, कोणत्या राज्यात विचारलं जाऊ शकतं, किती मेगा वॅटचा प्रोजेक्ट आहे हे विचारलं जाऊ शकतं। ओके, मग याच्यातूनच तुम्ही क्रॉस 3 क्वेश्चन तयार होतात। ओके,
बघा जम्मू काश्मीरला जे ते वीज प्राप्तीसाठी आत्मनिर्भर करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. 8,280 करोड रुपये इतका खर्च आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जे आहे ते हा प्रकल्प सुरू होईल. ओके आणि बघा हा जो आहे प्रकल्प तो बघा NHPC आणि JKPDC जे आहे ते बनवणार आहे. NHPC म्हणजे काय, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन, आणि JKPDC म्हणजे जम्मू काश्मीर पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके हे जे आहे ते मिळून याला बनवणार आहेत. 8,280 करोड रुपये इतका याला खर्च आहे आणि हा कोणत्या नदीवरती आहे तर चिनाब या नदीवरती आहे. ओके बघू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यातील पहिल्या बालसुलभ पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ओके बालसुलभ पोलीस स्टेशन म्हटलेलं आहे तर बघा बालसुलभ पोलीस स्टेशन हे जे आहे हे अल्पवयीन जे असतात त्यांच्यावरती त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी जे आहे तो हा प्रकल्प हे जे पोलीस स्टेशन असणार आहे ते असणार आहे आणि हे सुरू करण्यात आलेलं आहे उत्तराखंडमध्ये. ज्याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक एक. तर बघा उत्तराखंड आलेलं आहे. आता उत्तराखंडविषयी आपण थोडक्यात बघू. ओके उत्तराखंड कॅपिटल काय आहे उत्तराखंडची, तर देहरादून कॅपिटल आहे. ओके इथे राज्यसभेच्या जागा किती आहेत तर 3 आहेत, लोकसभेच्या जागा किती आहेत तर 5 जागा आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत तर त्रिवेंद्र सिंग रावत, आणि राज्यपाल कोण आहे त्याचे तर बेबी राणी मौर्य. ओके आता तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की भारतातला पहिला लायकन पार्क जो आहे तो पितोरागड उत्तराखंडमध्ये झाले. बघा हा ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके लायकन पार्क आत्ताच्या एक्झाममध्ये पोस्टमॅनचे जे त्याच्यामध्ये हा ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. भारतातलं पहिलं मॉस गार्डनसुद्धा कुठे आहे तर नैनितालमध्ये आहे. ओके आणि भारतातलं पहिलं ग्लास ब्रिज कुठे आहे तर ऋषिकेश येथे आहे. एवढ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला उत्तराखंडविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला करंटमध्ये जर आता तुम्ही कोणती एक्झाम देत असाल तर ह्या गोष्टी या एक विचारल्या जात आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना लक्षात ठेवणं आणि रिवाईज करणं गरजेचं आहे. ओके बघू आता नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने अमेरिकेच्या पूर्व परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओसोबत इतर 28 अधिकाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्या देशामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरती बंदी घातण्यात आलेली आहे, आणि तो देश आहे चीन. ओके कशाबद्दल केलेलं आहे तर अमेरिका आणि चीन यांच्यामधले संबंध जे आहे ते बिघडवण्याच्या कारणावरून त्यांना जे आहे ते ह्या प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये जे काही इन्साइडर गोष्टी चाललेल्या असतात त्याच्यामध्ये इंटरफेअर केल्याबद्दल जे आहे ते त्यांच्यावरती हा प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. ओके तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण सांगितलेलं आहे रिझन. आता चीनविषयी बघण्याआधी तुम्ही इथे बघू शकता रेडमध्ये जो आहे तो हा चीन आहे, सॉरी रेडमध्ये जो आहे तो चीन आहे आणि इकडे आपला भारत त्याच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे. ओके तर बघा चीन कॅपिटल काय आहे, बीजिंग. बीजिंग म्हणलं की तुम्हाला SCOचं हेडक्वार्टर समजलं पाहिजे, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन. राष्ट्रपती कोण आहेत तर शी जिनपिंग आहेत. आणि अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये हँड इन हँड हा युद्धाभ्यास होत असतो. ओके चला बघू आता कालचा क्वेश्चन काय होता. भारतातील पहिला लेबर मुवमेंट म्युझियम कोणत्या राज्यात मध्ये स्थापन केला जाणार आहे, तर हा कुठे केला जाणार आहे, केरळमध्ये. केरळमधल्या कुठे विचारलं तर अल्लापुझा शहरामध्ये जो आहे तो हा केला जाणार आहे. श्रम आंदोलन संग्रहालय असं म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर बघा आजचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. कोणत्या राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम ठेवलेले आहे. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आणि तुम्हाला जर ही सिरीज आवडली तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.